वेलकम स्टूडेंट, स्वागत है तुमचं विदर्भ आयएएस अकॅडमीच्या या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर। विद्यार्थी मित्रांनो, राज्य सेवा पूर्व परीक्षा पार पडली आणि ज्याप्रमाणे गौरव सरांनी विश्लेषण केलं त्यानुसार तुम्हाला आपल्या नोट्सपैकी जे प्रश्न आले होते करंटला किंवा त्याच अनुषंगाने जी असला, मी आधी एक लेक्चर टाकलेलं कोर्सला तुम्हाला आठवत असेल की स्टॅटिक जीएस आणि डायनॅमिक जीएस ही काय कन्सेप्ट असते त्यामध्ये सांगितलं होतं आणि जे करंट असतं त्याच्या अनुषंगाने कशा कशा बातम्या येतात त्याचं ॲनालिसिस केलं होतं। माझ्या मेन्स असल्यामुळे ज्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत त्याच्यामुळे मी विश्लेषण व्हिडिओ देऊ शकलो नाही। ओके, आणि काही मी तुम्हाला आधीच सांगितल्याप्रमाणे की आयोगाचा स्वतंत्र काही एक पॅटर्न असतो, ज्याकडे मुलांचा फोकस असतो त्या न्यूज आयोगाला वगळण्याची फारशी जुनी सवय आहे। एक पाथ असतो, एक वे असतो, त्या वेनेच काय होत असतात तर सगळ्या गोष्टी घडत असतात। ओके, आणि थोडासा परिपूर्ण 100 क्वेश्चन तुमच्या नोट्समधून येतील असं नाही, असं एकही मॅगझिन नाही किंवा कोणतीच गोष्ट नाही की जिथे 100%, मग UPSC असो की नाही ते कोणती परीक्षा असो, अनेक जे असतील स्पर्धा परीक्षेतील पुस्तकं असतील ते दावा करतात की आमचे 100 पैकी 100 म्हणजे पूर्णपैकी पूर्ण प्रश्न आले, अशा गोष्टी प्रामुख्याने इथे आढळत नाही। असे 100% शुअर शॉट होईलच असं नाही, एक वे असतो आणि त्या वेनं आपल्याला चालायचं असतं। अनिश्चितता असते प्रश्नांमध्ये हे तुम्हाला माहिती आहे। ओके, आणि त्यापैकी आणि त्याच्यामुळेच जर सर्वच्या सर्व सोर्स सर्वांना सापडले असते तर मग आयोगाचा कट ऑफ निश्चिंतपणे हा 90% किंवा 80% एवढा आला असता। हे तुम्हाला ह्या गोष्टी आहेत तर बऱ्यापैकी मिनिमम 50-60% आपल्या नोट्सपैकी काही हे प्रश्न होतेच। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही मला एक तुम्हाला इथे ॲनालिसिस करायचं आहे की तुम्ही जर बघितलं तर मागच्या वेळेची जी पूर्व परीक्षा होती कंबाईनची, तिथे तुम्हाला साधारणतः तीन प्रश्न हे पंचायत राजवर दिसलं। आता बऱ्याचशा मुलांचं काय आहे की आपण काय करतो, अभ्यास करत असताना पॉलिटीकडे लक्ष देतो आणि त्यानंतर आपण या पंचायत राज या विषयाला आपल्याला वगळण्याची एक सवय पडली आहे। ओके, आणि पंचायत राजवर जरा ट्रेंडी प्रश्न असतात, तुम्हाला प्रश्न अनोळखी वाटतात कारण की तुम्ही तो विषय परिपूर्ण अभ्यासलेला नसतो। जेव्हा तुम्ही MPSC चा अभ्यास करत असता विद्यार्थी मित्रांनो, तेव्हा पंचायत राज सोबत पॉलिटी हा म्हणजे पॉलिटी सोबत पंचायत राज हे वाचणं हे काय असतं इथं तुमच्याकडून अभिप्रेत असतं आयोगाला। ओके, तसं तुमच्या सिलेबसमध्ये मेन्शन आहे, जो सिलेबसमध्ये गोष्टी मेन्शन असतात त्या आपण प्रॉपर त्याच वेनं पाळल्या पाहिजे असा एक काय असतो पायंड असतो। तर बघा, लक्ष द्या, तर आता राज्यसेवा असेल, राज्यसेवेला तुम्हाला एक प्रश्न आला आणि मग बऱ्याचशा मुलांची मानसिकता होती की सर याला 1-2-3 प्रश्न विचारतात, मग तो त्यासाठी एवढा विषय करायचा का, तर बिलकुल करायचा, कारण की विद्यार्थी मित्रांनो तुमचा जो कट ऑफ असतो तो हा इथे हे कन्सायडर करणारे मार्क्स असतात। जे महाराष्ट्राला येत नाही त्या गोष्टी जर तुम्हाला येत असतील तर तुम्ही त्या बियॉन्ड द कट ऑफ असता, हे लक्षात ठेवा। ईच अँड एव्हरी मार्क्स तुमच्यासाठी हा मॅटर करतो आणि एक मार्क्स हा मी नेहमीच बोलत असतो ऑफलाईन बॅचला नेहमीच बोलत असतो की तुमचा एक मार्क्स म्हणजे तुमचं एक वर्ष असतं, एवढा प्रचंड काय असतो याला वेटेज असतो, कारण की एक एक मार्क्स हा तुमचा कन्सायडर करतो। काही प्रश्न असतात जे सर्वांना येतात पण काही प्रश्न क्वालिफाईंग असतात जे तुम्हाला आले तर मग तुम्ही कट ऑफच्या पलीकडे असाल आणि अशा प्रकारे। आणि जेव्हा तुम्ही मेन्स या टप्प्यावर जाता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ASOच्या मेन्समध्ये किंवा मग राज्यसेवा मेन्स असेल, ओके, आणि इतरही मेन्स असतील, मी प्रामुख्याने या दोन विषयी बोलतो, इथे तुम्हाला पंचायत राज या विषयाचं वेटेज वाढलेलं दिसतं। ओके, ज्याच्यावर साधारणतः मग प्रश्नसंख्या 10 दरम्यान प्रश्नसंख्या असते आणि 10 मार्क्स इथे तुमच्या येतात, म्हणजे तुम्हाला बियॉन्ड रिझल्ट पोचवणाऱ्या ह्या गोष्टी असतात। ओके, तर त्याच अनुषंगाने आपण एक पंचायत राजचा एक व्हिडिओ बनवत आहोत ज्यामध्ये आपण बघणार आहोत की आरक्षण, आणि याच आशयाचा जो कोर्स आहे हा आपल्या ॲपवर अवेलेबल आहे आणि फार कमी किमतीला तो असेलच। ओके, बघा, लक्ष द्या, पंचायत राज हा विषय आपण करत आहे आणि असा विषय जो तुम्हाला 100% म्हणजे कमी अभ्यासात 100% मार्क देणारा हा विषय आहे। आणि आज आपला प्रामुख्याने विषय आहे भारतातील राजकीय आरक्षण। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे भारतात जेव्हा निवडणुका होतात तेव्हा आरक्षण असतं आणि ते आरक्षण कोण्या टप्प्याला कुठे असतं, भारतात महिलांना आरक्षण कोणकोणत्या स्तरावर आहे आणि कुठे आरक्षण नाही का नाही त्या संदर्भात काही प्रयत्न झाले का, ह्या सर्व गोष्टी आपल्याला इथं बघायच्या आहेत। जर तुम्ही बघितलं विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपला मुख्य चर्चेचा जो विषय आहे तो आहे भारतातील आरक्षण। ओके, भारतातील आरक्षण, आणि तुम्ही जर बघितलं तर मी इथे
या बॉक्समध्ये तुम्हाला दिसेल भारतात जे आरक्षण असतं विद्यार्थी मित्रांनो, भारतात राजकीय आरक्षण हे तीन टप्प्यात असतं. तुम्हाला एक अनुसूचित जातीला आरक्षण आहे, कोणत्या कलमांवये आहे आपण पुढे बघणार आहोत. त्यानंतर अनुसूचित जमाती ज्याला तुम्ही ST असं म्हणता, त्यानंतर OBC इतर मागासवर्गीय, आणि एक यामध्ये स्वतंत्र आपण बघू महिला. म्हणजे भारतात जर तुम्ही आरक्षण बघितलं तर या प्रकारे दिसतं, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय आणि महिला. मी फक्त राजकीय आरक्षणाविषयी बोलतोय, शैक्षणिक आरक्षणाबद्दल मी बोललेलो नाही किंवा नोकऱ्यांमध्ये असणाऱ्या आरक्षणाबद्दल नाही, तर राजकीय आरक्षण. तुम्ही जर बघितलं संसदमध्ये लोकसभा आणि राज्यसभा, राज्य विधिमंडळ, विधानसभा आणि विधान परिषदा, आणि एक स्वतंत्र आपण पंचायत राज. कारण की लोकशाहीचं विकेंद्रीकरण झालं आणि तिथं ती तुम्हाला त्रिस्तरीय रचना दिसते. लोकशाहीच्या विकेंद्रीकरणामध्ये त्रिस्तरीय रचना दिसतं, जिथं तुम्हाला पंचायत राज म्हणजे केंद्र, आपण जर बघितलं केंद्र, राज्य, ओके, आणि तिसऱ्या स्तरावर जर तुम्हाला दिसतं तर तो दिसतो तुमचं पंचायत राज व्यवस्था. ओके, पंचायत राज व्यवस्थेचा उगम कुठेन झाला, काय झाला, ह्या गोष्टी आपण स्वतंत्र लेक्चरमध्ये बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. इथे आपल्याला बघायचं आहे की फक्त की आरक्षणाच्या संदर्भात काय तरतुदी आहेत. तर बघा, लक्ष द्या की तुम्ही जर बघितलं SC ला अनुसूचित जाती, ST अनुसूचित जमाती आणि OBC आणि एक स्वतंत्र महिला. जर तुम्ही लोकसभेत बघितलं विद्यार्थी मित्रांनो, तर लोकसभेत SC ला आरक्षण आहे का, तर हो, लोकसभेत SC ला आरक्षण आहे आणि यांना बघा यांना लोकसंख्येच्या प्रमाणात आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण आहे. राज्यसभेत आरक्षण आहे का, तर राज्यसभेत कुठल्याही प्रकारचं आरक्षण नाही विद्यार्थी मित्रांनो. राज्यसभेत ना SC ला आरक्षण आहे, ST ला, OBC ला आणि महिला कुठेच आरक्षण नाही, कुणालाच आरक्षण नाही. विधानसभेत जर बघितलं तर SC ला तुम्हाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण दिसतं, आणि जशा ज्या प्रकारे राज्यसभा आहे त्याच प्रकारे राज्य विधिमंडळात तुम्हाला विधान परिषद दिसतं, आणि विधान परिषदेत कुठल्याही प्रकारचं आरक्षण तुम्हाला दिसत नाही. म्हणजे SC साठी राखीव आहे, ST साठी राखीव आहे, OBC साठी राखीव आहे, हा प्रकार तुम्हाला दिसत नाही. आणि पंचायत राजमध्ये जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो, तर इथं अनिवार्य आरक्षण आहे लोकसंख्येच्या प्रमाणात. आता सर्वसाधारण तरतुदी आपण बघतोय. जर एखादे राज्य असेल जिथं SC बहुल किंवा ST बहुल आहे, आदिवासी प्रदेश आहे, तिथं काय होतं, तर त्या तरतुदी आपण नंतर बघूच. तर बघा, लक्ष द्या, राज्यसभा आणि विधान परिषद या टप्प्यावर तुम्हाला कुठेही आरक्षण दिसत नाही. ओके, ज्याप्रमाणे SC ला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण आहे, त्याचप्रमाणे ST ला पण विद्यार्थी मित्रांनो लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण आहे. आणि त्या प्रकारचे परिसीमन आयोग विविध तरतुदी करत असतात आणि त्याप्रमाणे आरक्षण दिलं असतं. लोकसंख्येच्या प्रमाणात आहे म्हणजे काय, त्या त्या मतदारसंघाची लोकसंख्या परिसीमन आयोग बघेल आणि ते निश्चित करेल. ओके, असं पर्टिक्युलर नाही की एक तृतीयांश जागा राखीव असतील वगैरे वगैरे. इथे पण विधानसभेत पण लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण असतं आणि परिसीमन आयोग त्या प्रकारच्या तरतुदी करत असतं, आणि इथे पण विद्यार्थी मित्रांनो लोकसंख्येच्या प्रमाणात आहे. बघा या प्रकारे, जर OBC चं आरक्षण बघितलं तर तुम्हाला लोकसभेत OBC आरक्षण असा प्रकार दिसत नाही, SC आणि ST दिसतं, हे सोडून मग बाकी सगळं ओपनमध्ये येऊन जातं. जर तुम्ही विधानसभेत बघितलं तर मित्रांनो OBC साठी सीट्स असतात का, तर नाही, असं आरक्षण तुम्हाला तिथे दिसत नाही. मात्र पंचायत राजमध्ये जर बघितलं तर मी हे बघा इथे पेन बदलून तुम्हाला लिहून देतोय आणि याकडे तुम्ही जरा फोकस करा विद्यार्थी मित्रांनो. OBC ला 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीनं आरक्षण दिलेलं नाही. 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती OBC ला कोणत्याही प्रकारचं आरक्षण देत नाही. त्यांनी सांगितलं की OBC ला आरक्षण द्यायचं की नाही हे संपूर्ण कोण ठरवेल, हे राज्य ठरवेल, ते राज्य ठरवेल. कारण की पंचायत राज हा विषय जो आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे याची अंमलबजावणी प्रत्यक्ष राज्यांना करायची आहे, तर OBC ला आरक्षण द्यायचं की नाही तर हे राज्य ठरवेल. आणि हे आरक्षण याला आपण म्हणतो विद्यार्थी मित्रांनो ऐच्छिक आरक्षण. ओके, बघा मग OBC चं आरक्षण अनिवार्य आरक्षण आहे का, संविधानाने दिलं का, नाही, राज्य ठरवेल. प्रत्येक राज्यात OBC असतीलच असं नाही. ओके, कारण की भारत हा
विविधतेचा प्रदेश आहे. तुम्हाला माहिती आहे इथे संस्कृती, भाषा, त्याचप्रमाणे जाती जमाती यांचं काय दिसतं, विविधता तुम्हाला दिसतं. त्याच्यामुळे हे बघा, एससी एसटीला लोकसंख्येच्या प्रमाणात, म्हणजे एखाद्या राज्यात एससी एसटी नसेलच, क्वचित असेल, तर तिथं आरक्षण द्यायची गरज नाही. जर विधानसभा असेल मग तिथं आरक्षण द्यायची गरज नाही. त्याचप्रमाणे ओबीसी असेल का, तर याची आपण शाश्वती देऊ शकत नाही, असतो हा भाग वेगळा, पण असेलच असे नाही. त्याच्यामुळे हे आरक्षण, मग तुम्हाला पंचायत राजमध्ये एक प्रश्न विचारला जातो, पुढील पैकी कोणतं आरक्षण हे अनिवार्य आहे. अनिवार्यमध्ये तुम्हाला काय दिसेल, एससी आणि एसटी, आणि त्याचप्रमाणे महिला अनिवार्य दिसतं, मात्र ओबीसीचं नाही. ओबीसीला आरक्षण कोणं ठरवायचं आहे, तर ते राज्यानं. आणि एक तुम्हाला आणखी माहिती आहे ओबीसीच्या आरक्षणाबद्दल, जिल्हा परिषदमध्ये बराचसा, म्हणजे जिल्हा परिषदच्या आरक्षणाच्या बद्दल बराचसा विवाद चालू आहे. तो काय आहे तो आपण स्वतंत्ररित्या बघूच. फक्त आरक्षणाची मर्यादा इंदिरा साहनी खटल्यानुसार 50% वर जाता कामा नये, ओके, हे पण लक्षात ठेवा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, लोकसभेत महिलांना आरक्षण आहे का, तर लोकसभेत महिलांना आरक्षण नाही, ओके. अजून भारत तेवढा उदारमतवादी झाला नाही किंवा तेव्हा पुरोगामी झाला नाही की भारतात महिलांना आरक्षण देण्यात आलं. राज्यसभेत तर नाहीच आहे, विधानसभेत पण महिलांना आरक्षण नाही, विधान परिषदेत नाही, मात्र 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीनं महिलांना किमान 33% आरक्षण दिलं आहे. किमान 33% म्हणा विद्यार्थी मित्रांनो, किंवा 1/3 म्हणा, किमान. बघा मग इथे तुम्हाला एक वाक्य लक्षात ठेवायचं आहे, इथे किमान आरक्षण दिलेलं आहे, कमाल दिलं का, नाही, कमाल आरक्षण अजून दिलं नाही, ते राज्य ठरवेल. म्हणून काय करायचं, म्हणून मग आपल्या राज्यात तुम्हाला दिसतं की महिलांना 50% आरक्षण आहे. कधीपासून दिलं आपण, तर 2011 हे आरक्षण दिलेलं दिसतं. महाराष्ट्राने 2011 50% या स्तरावर दिलं. आणि सर्वात प्रथम राज्य कोणतं होतं, तर सर्वात पहिलं राज्य होतं विद्यार्थी मित्रांनो बिहार. बिहार हे पहिलं राज्य आहे जिने महिलांना 50% आरक्षण दिलं. आणि 2006 त्यांनी काय केलं होतं, तशा प्रकारची सुधारणा केली होती. का, कारण की किमान दिला आहे, कमाल ते राज्य ठरवेल, ओके. म्हणजे बघा, तुम्ही जर या टेबलवर तुम्ही इथे बघू शकत असाल, तर तुम्हाला दिसेल महिलांना आरक्षण फक्त आणि फक्त इथे तुम्हाला दिसतं पंचायत राजमध्ये, ओके. एससी आणि एसटीला आरक्षण तुम्हाला फक्त विधानसभा आणि लोकसभेत दिसतं, या सभागृहांमध्ये दिसत नाही. हे फार महत्त्वाचं, याचा स्क्रीनशॉट तुम्ही करू शकता किंवा नोट्स तुम्हाला टेलिग्रामवर मिळेल, तिथे तुम्ही फिलअप करून घ्यायचं, ओके. चला, हे तुम्हाला समजलं असेल. मग इथे तुमच्या 2-3 गोष्टी लक्षात आल्या. कोणत्या लक्षात आल्या, तर बघा इथे तुमच्या लक्षात आलेल्या गोष्टी ह्या असतील की महिलांना जे आरक्षण आहे हे फक्त 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीनं पंचायत राजच्या व्यवस्थेवर दिला आहे, म्हणजे ग्रामीण पंचायत राज किंवा नागरी पंचायत राज, पंचायत राज या स्तरावर आहे. आणि फक्त किमान दिलेला आहे, फक्त किमान, कमाल राज्य ठरवेल. ओबीसीला आरक्षण द्यायचं की नाही हे पंचायत राजमध्ये राज्य ठरवेल, मग प्रत्येक राज्यात असेलच असं नाही. आणि त्या दृष्टीने कोणता वाद निर्माण झाला ते आपण पुढे डिस्कस करणार आहोत. एससी आणि एसटी यांना मात्र विद्यार्थी मित्रांनो कुठे कुठे आरक्षण आहे, लोकसभेत आरक्षण आहे, राज्यसभेत आरक्षण आहे आणि पंचायत राजमध्ये आहे. आणि तुम्हाला माहिती आहे पंचायत राज आपण त्याला पी आर म्हणतो, ओके, शॉर्ट कॉल. तर इथे तुम्हाला आरक्षण दिसतं, ओके. या प्रकारे पहिलं राज्य महिलांना 50% बिहार आणि महाराष्ट्रानं 2011 दिलेलं तुम्हाला दिसतं. त्यानंतर बघा, मग सर आरक्षण कोणत्या कलमानुसार असतं, ओके. ॲक्च्युली पंचायत राजमध्ये मी तुम्हाला आरक्षण समजून सांगणार आहो, आणि तो जो जिल्हा परिषदमध्ये वाद उत्पन्न झाला त्याविषयी आपण बोलणार आहो, ओके. जर राज्यघटनेचं कलम 332 बघितलं, तर 332 विद्यार्थी मित्रांनो अनुसूचित जाती म्हणजे एससी आणि अनुसूचित जमाती म्हणजे एसटी यांना विधानसभांमध्ये आरक्षण आहे. म्हणजे विधानसभामध्ये जे आरक्षण असतं, एखादा मतदारसंघ एससीसाठी राखीव किंवा एसटीसाठी राखीव, हे कोणत्या कलमानुसार राहतो, तर 332. आणि तो मतदारसंघ ठरवण्याचं काम कोण करतो, तर तुम्हाला परिसीमन आयोग तिथं दिसतो. त्यानंतर राज्यघटनेचं कलम 30 जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो, तर 30 एससी आणि एसटी यांना लोकसभेत आरक्षण आहे. म्हणजे लोकसभेत ज्या सीट राखीव असतात, ठीक आहे, त्या तुम्हाला 330 दिसतात. आणि विधानसभेत ज्या दिसतात त्या 332. राज्यसभेत आणि विधान परिषद अशा प्रकारचं आरक्षण तुम्हाला दिसत नाही. त्यानंतर संविधानाच्या बाबतीत जर बघितलं, म्हणजे पंचायत राजच्या बाबतीत जर तुम्हाला बघावायचं झालं, तर पंचायत राजमध्ये विद्यार्थी मित्रांनो 243D कलम 243D आणि
शहरी पंचायत राजच्या संदर्भात म्हणजे हे 73व्या घटना दुरुस्तीनुसार आणि हे 74व्या घटना दुरुस्तीनुसार. ओके, ग्रामीण पंचायत राजमध्ये हे बघा, ग्रामीण पंचायत राजमध्ये जे आरक्षण आहे, मग कोणतं आरक्षण, SC ST OBC द्यायचं की नाही द्यायचं आणि महिला. ओके, ग्रामीण पंचायत राजमध्ये हे कलम 243D नुसार आणि शहरी पंचायत राजमध्ये 243T नुसार. ओके, मग याचा कोड काय होतं, DT. ओके, DT डी ग्रामीण पंचायत राजमधलं आरक्षण आणि इथं टी. ओके, असं तुम्हाला ट्रिक देणारच आहे मी, जेव्हा पंचायत राज हा विषय होईल तेव्हा तुम्हाला ह्या सर्व ट्रिक इथे मिळत. ओके, हां मग बघा लक्ष द्या, 243D नुसार ग्रामीण पंचायत राज म्हणजे ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती इथं आरक्षण दिलेलं आहे. कोणाकोणाला, SC ST OBC आणि महिला. आणि आपल्या राज्यात OBC ला 27% आरक्षण दिलेलं आहे, कारण की आपल्या राज्यात OBC बहुल आहे. ओके, तसेच नागरी पंचायत राजमध्ये 243D नुसार हे आरक्षण आहे, म्हणजे आरक्षणाचे कलम बघितले, 232 नुसार विधानसभामध्ये SC ST ला आरक्षण, 330 आहे, 332 नुसार विधानसभांमध्ये आणि 330 लोकसभेत दिसतो. 243D मध्ये ग्रामीण पंचायत राजमध्ये आणि 243T मध्ये काय, शहरी पंचायत राजमध्ये तुम्हाला आरक्षण दिसतं. ओके, बघा सर, मग महिलांना आरक्षण आहे की नाही, जर तुम्ही बघितलं इंटर पार्लियामेंटरी युनियन आहे, ओके, आंतर संसदीय परिषद, तर याच्यानुसार युनियन, ठीक आहे, संघटना ज्याला आपण म्हणतो, त्यांच्या अहवालानुसार भारत हा 160व्या क्रमांकावर आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे महिलांना प्रतिनिधित्व देण्यामध्ये 160व्या क्रमांकावर आहे, म्हणजे महिलांना निश्चितपणे प्रतिनिधित्व कमीच आहे. जर तुम्ही बघितलं तर आपण आधी मी तुम्हाला काही आकडेवारी सांगतो. बघा आता बऱ्याचशा मुलांच्या कमेंट येत असतात की ते साधारणतः एखादं मासिक वाचतात आणि त्यात अपडेट घेत नाही, त्याच्यामुळे बऱ्याचशा मुलांचं असतात की सर आम्ही ही आकडेवारी वाचली आणि तुम्ही वेगळी सांगितली, तुम्ही कदाचित तुमची चुकी असेल, तर त्यासाठी मी इथे राज्यसभेच्या वेबसाईटवरून आणि लोकसभेच्या वेबसाईटवरून डायरेक्ट स्क्रीनशॉट तुमच्यासाठी आणले. जर तुम्ही राज्यसभेत जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो, राज्यसभेत सध्या 237 मेंबर आहेत, सध्या 237 ऍक्टिव्ह मेंबर आहेत, त्यापैकी विद्यार्थी मित्रांनो केवळ आणि केवळ तुम्हाला काय दिसतात, तर इथे 29 महिला दिसतात. किती, 237 पैकी 29, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही याची पर्सेंटेज बघा, तुम्हाला किती कमी प्रमाणात महिला दिसतात. जिथे आपण इक्वॅलिटीच्या मोठमोठ्या गोष्टी करत असतो, स्त्री पुरुष समानता, इथे जर तुम्ही बघाल तर तुम्हाला अशा प्रकारचे प्रयत्न केलेले दिसत नाही. 29 तुम्हाला फक्त काय, सॉरी इथं टक्केवारी झालं, इथं 29 महिला तुम्हाला दिसतात, 237 पैकी 29. आणि अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जातात. जर तुम्ही 17वी लोकसभा जर बघितली विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बऱ्याचशा मासिकात वाचलं असेल की 78 महिला आहेत, नाही मात्र आता 81 महिला आहेत. म्हणजे जर तुम्ही या सभागृहात बघितलं जिथे तुमच्या 545 सीट आहेत, ओके, तिथं विद्यार्थी मित्र म्हणजे 543 वगैरे, तिथे तुम्हाला फक्त इथे 81 महिला दिसतात. आता ॲग्लो इंडियन रद्द झाला आहे त्याच्यामुळे, ओके, तर तुम्हाला 81 महिला दिसतात. म्हणजे तुम्ही एकूण जागेपैकी जर बघितल्या तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो 29 आणि 81, ओके, म्हणजे किती, तर 110 महिला दिसतात. म्हणजे एवढ्या MP पैकी फक्त एवढ्या MP पैकी 110 तुम्हाला महिला दिसतात, म्हणजे महिलेला त्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळालं नाही. ते ठीक आहे की राज्याने पंचायत राजमध्ये, ठीक आहे, पंचायत राजमध्ये 50% आरक्षण दिलं आहे महाराष्ट्राने, त्यामुळे तुम्हाला 50% महिलांना प्रतिनिधित्व दिसतं, ओके, मात्र इथं तुम्हाला तशा प्रकारचं प्रतिनिधित्व दिसत नाही. ओके, हे तुम्ही बघू शकता आणि हे हा डेटा तुमच्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे. तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला या गोष्टीची जाणीव असणे फार महत्त्वाचं. जर मग आपण राज्यामध्ये बघितलं, हे देशामधली कंडिशन झाली, आणि या 81 बघितल्या तर तुम्हाला 8 महिला खासदार ह्या महाराष्ट्रातून दिसतात, महाराष्ट्रातून 8 महिला खासदार दिसतात, ते आपण पुढे बघणारच आहोत. हे बघा की 81 ज्या महिला आहेत कुठे, लोकसभेवर, ओके. आता बऱ्याचशा मासिकात 78 ऐकलं असेल तर पोटनिवडणुकांमध्ये चेंज झालेलं तुम्हाला दिसतंय, ओके. आणि जर परीक्षेत जर ऑप्शन आले 78 आणि 81 तर 81 करा, त्याचा रेफरन्स मी पाठवेल आयोगाला की बाबा तुम्ही वेबसाईट चेक करा आणि तुम्हाला तिथे दिसेल. ओके, बघा की महाराष्ट्रातून तुम्हाला या 81 पैकी 8 ज्या महिला आहेत खासदार,
ह्या महाराष्ट्रातून दिसतात. मुळात पंचायत राज या हेडिंग खाली मी तुम्हाला एकूण आरक्षण सध्या आरक्षणाची काय सद्यस्थिती आहे आणि कोणते प्रयत्न झाले आहेत ह्या गोष्टी तुम्हाला सांगतोय. ओके, बघा की इथे तुम्हाला दिसतं विद्यार्थी मित्रांनो, भावना गवळी ह्या शिवसेनेच्या, आता पक्ष फार महत्त्वाचा नाही ठरत, त्यानंतर हिना गावित, डॉक्टर हिना गावित, रक्षा खडसे, ओके, पूनम महाजन, प्रीतम मुंडे, भारती पवार, नवनीत राणा कौर, ओके, आणि त्याच्यानंतर सुप्रिया सुळे, ह्या तुम्हाला 8 महिला खासदार महाराष्ट्रातून दिसतात. ओके, म्हणजे महाराष्ट्रात 48 जर खासदार महाराष्ट्रातून जात असतील तर त्यापैकी फक्त 8% महिला, 8 महिला गेल्या आहेत. म्हणजे इथे पण तुम्ही त्यांचं प्रतिनिधित्व चेक करू शकता. ओके, म्हणजे साधारणतः तुम्हाला ते 20% 50 जर कन्सायडर केलं, 50 सीट कन्सायडर केल्या तर 20% 16-18% संदर्भात जवळपास ते तुम्हाला दिसतं. ओके, आणि महाराष्ट्राच्या तुम्ही जर विधानसभेत जर चेक केलं तर 288 24 महिला आहेत. म्हणजे आपल्या विधानसभेत, विधानसभेत विद्यार्थी मित्रांनो 288 फक्त 24 महिला दिसतात. ओके, म्हणजे इतक्या फार कमी तुम्हाला प्रतिनिधित्व दिसतं. विधान परिषदेत जर त्याहीपेक्षा गंभीर परिस्थिती आहे, विधान परिषदेत आपल्या 78 सीट आहेत, त्या 78 फक्त 3 महिला तुम्हाला दिसतात, ज्यामध्ये शिवसेनेच्या नीलम गोर्रे, मनीषा कायंदे डॉक्टर, ठीक आहे, शिवसेनेच्या, आणि प्रज्ञा सातव ह्या काँग्रेसच्या, राजीव सातव यांच्या त्या पत्नी आहेत, ह्या 3 महिला दिसतात. म्हणजे एकूणच तुम्ही जर परिस्थिती बघितली, ओके, जर तुम्ही बघितलं, आपण त्याला 545 कन्सायडर करू एकूण जागांपैकी. ओके, 545 81 तुम्हाला दिसतात. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर इथे बघितलं, इथे ओके, एकूण सीट ज्या 237 आहे त्यापैकी 29 महिला दिसतात. ओके, हे जर तुम्ही बघितलं, याला LS म्हणजे लोकसभा आणि हे राज्यसभा. जर तुम्ही विधानसभा बघितलं महाराष्ट्राची तर 288 24 महिला दिसतात, आणि विधान परिषद जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो 78 जे आहेत, 78 ज्या जागा आहेत त्यापैकी तुम्हाला फक्त 3 दिसतात, म्हणजे 27. अशी ही कंडिशन तुम्हाला दिसतं. मग या संदर्भात महिलांना आरक्षण द्यावायचं की नाही, फक्त तिसऱ्या टप्प्यावर आरक्षण आहे 50% राज्यात, हे लक्षात ठेवा. कोणकोणत्या सभागृहात आहे हे आपण ऑलरेडी बघितलं आहे, कोणकोणत्या सभागृहात कशा प्रकारचं आरक्षण आहे आपण या स्लाईडवर चेक केलेलंच आहे. म्हणजे भारतात जर तुम्ही बघितलं तर त्या प्रमाणात महिलांना प्रतिनिधित्व मिळालेलं दिसत नाही. मग सर तसे आपण काही प्रयत्न केले का? तर हो विद्यार्थी मित्रांनो, महिलांना आरक्षण 33% आरक्षण देण्यासाठी आपण एक विधेयक मांडलं होतं. त्या संदर्भात बघूया की HD देवेगौडा यांचं सरकार होतं, युनायटेड फ्रंट सरकार. ओके, HD देवेगौडा हे भारताचे पंतप्रधान होते. त्यांनी विद्यार्थी मित्रांनो 2 सप्टेंबर 1996, याचा तुम्हाला 11वीच्या पुस्तकात पण उल्लेख झालेला दिसतोय. ओके, तुमच्या 11वीच्या स्टेट बोर्डमध्ये याचा उल्लेख दिसतो की देवेगौडा सरकारने 1996 असं विधेयक मांडलं होतं. त्या विधेयकात काय होतं की या विधेयकात महिलांना 33% आरक्षण दिलं जाणार होतं. ओके, रोटेशन वाईज, म्हणजे आज जर ए नावाचा मतदारसंघ आहे इथं महिलांना आरक्षण मिळालं तर उद्या बीला मिळेल आणि नंतर सीला मिळेल, असं 5-5 वर्षानं असं आरक्षण एक्सटेंड होणार होतं. असं प्रकारचं आरक्षण मिळणार होतं तर महिलांना आरक्षण देण्यासाठी 2 सप्टेंबर 1996 एक विधेयक मांडलं होतं. ओके, कोणतं विधेयक आहे विद्यार्थी मित्रांनो? 81 घटनादुरुस्ती विधेयक. पारित झालं का? नाही पारित झालं असतं तर आज महिलांना तेवढं आरक्षण असतं. 81 घटनादुरुस्ती विधेयक मांडलं होतं. महिला आरक्षण विधेयकाचे उद्दिष्ट काय होतं? महिलांना संसदेत, म्हणजे राज्यसभा आणि लोकसभा, राज्य विधानसभा यांच्यामध्ये काय करायचं होतं? महिलांना 33% आरक्षण मिळून देण्यासाठी विधेयक होतं. ओके, आणि हे विधेयक कसं होतं? रोटेशन, म्हणजे अ नावाचा मतदारसंघ आहे तर तिथं महिला असेल, मग पुढच्या वेळेस ब मध्ये असेल, नंतर सी मध्ये असेल, अशा प्रकारचं होतं. आणि विद्यार्थी मित्रांनो हे आरक्षण 15 वर्ष टिकणार होतं. म्हणजे हे विधेयक झालं असतं तर 15 वर्ष, 15 वर्षानं परत एक्सटेन्शन द्यायचं की नाही ते संसद ठरवेल, अशा प्रकारचं ते विधेयक होतं. मात्र ते पारित झालं आणि लॅप्स झालं, एका सभागृहाने पारित केलं आणि लॅप झालं. मग बघा 1996 जे विधेयक मांडलं ते परत 98 मांडलं, 99 मांडलं, 2008 मांडलं, पण लोकसभेनं ते वरचेवर फेटाळलं. 1-2 वेळा तर हातापायी पण झाली, विधेयकाच्या प्रती फाडण्यात आल्या आणि फेकून देण्यात आल्या आणि हातापायी एवढी कंडिशन झाली. म्हणजे महिलांना आरक्षण देण्यासंदर्भात भारताची प्रचंड निरुत्सुकता दिसतं, राजकीय निरुत्सुकता दिसतं. पुरुष प्रधान संपद जी आपली संस्कृती आहे, ठीक आहे,
तर त्याला आजही टिकवण्याचा प्रयत्न केला जात आहे, मात्र ते अतिशय चुकीचं आहे. जर तुम्ही पुरोगामी काही देश बघितले तर महिलांना प्रतिनिधित्व आहे. UAE आपला शेजारी UAE, तिथं विद्यार्थी मित्रांनो महिलांची संख्या ही तुम्हाला 50% दिसते निवडणुकांमध्ये. काही काही देश असे आहेत की ज्यांची एकूण पुरुषांमध्ये जर 63 जागांसाठी निवडणुका झाल्या तर त्यापैकी 33 ह्या महिला निवडून आल्या, अशा प्रकारची तिथे तुम्हाला संस्कृती दिसतं. सारखं प्रतिनिधित्व हे SDG मध्ये पण आहे. मग त्याच्या संदर्भात 5वं SDG आणि 10वं SDG तेच सांगतो. आणि आपल्या संविधानात पण तशा प्रकारच्या बऱ्याचशा तरतुदी आहेत. ओके, मग बघा 81वं जर विधेयक आलं, आजही 25 वर्ष झाले तरी ते पारित होऊ शकलं नाही. ओके, राज्यसभेत हे पुन्हा पुन्हा मांडण्यात आलं. ओके, देवेगौडानंतर मनमोहन सिंग यांनी 108वं, हे बघा 81वं आधी बोललो मी, 108वं घटनादुरुस्ती विधेयक मांडलं होतं महिलांना, तेच रिफ्रेश करून मांडलं होतं. मात्र विद्यार्थी मित्रांनो लोकसभेने ते कधीच मंजूर केलं नाही. त्यावेळी राज्यसभेत मनमोहन सिंग सरकार असताना राज्यसभेत ते विधेयक मंजूर झालं, मात्र लोकसभेने ते पारित केलेलं नाही. बऱ्याचशा पक्षांनी त्याला पाठिंबा पण दिला होता, अशा प्रकारे तुम्हाला दिसतं. हे बघा 188वं विधेयक 9 मार्च 2010 मनमोहन सिंग यांनी, आणि परत तेच 1/3 जागा आणि रोटेशन वाईज द्यायचं असं त्यांचं काय होतं, हा एक मानस होता. मात्र ते कशाही प्रकारे मंजूर होऊ शकलं नाही. हे महिलांचं एकूण तुम्हाला प्रतिनिधित्व इथे इथे समजून सांगितलं की कशा प्रकारचे महिलांना प्रतिनिधित्व आहे आणि आरक्षण काय आहे. आता हे अशा प्रकारचं आरक्षण पंचायत राजमध्ये आहे. जर आपण पंचायत राज या अप्रोचनं बघितलं, आता बघा आपण सर्वच आरक्षण हा इथं डिस्कस केलं आणि फार महत्त्वाचं आहे, याची एक तुम्ही नोट्स करून आरक्षणाची ते चिपकवलेलंच पाहिजे. ओके, बघा आता लक्ष द्या. जर तुम्ही आरक्षणाच्या संदर्भात बघितलं विद्यार्थी मित्रांनो तर पंचायत राजमध्ये, आता पर्टिक्युलर आपण पंचायत राजमध्ये बघू, पंचायत राजमध्ये जर तुम्ही बघितलं दोन्ही स्तरावर, म्हणजे मग ते ग्रामीण असो की नागरी असो, यामध्ये म्हणजे याच्या संदर्भात दोन घटनादुरुस्ती आहेत, 73वी घटनादुरुस्ती आणि 74वी घटनादुरुस्ती. या आधारावर जर तुम्ही बघितलं तर विद्यार्थी मित्रांनो SC ला जे आरक्षण मिळालं भेटतं ते लोकसंख्येच्या प्रमाणात ST ला जे आरक्षण मिळालं ते लोकसंख्या प्रमाणात आणि महिलांना किमान 33% ह्या गोष्टी लक्षातच ठेवायच्या. 50% नाही, 50% संविधानिक आरक्षण आहे का नाही राज्यानं ठरवलेलं आहे, महिलांना किमान ठरवून दिलं आहे. किमान किती? 33%. मात्र राज्य किती एक्सटेंड करायचं. आणि एक तुम्हाला OBC च्या संदर्भात सांगतो विद्यार्थी मित्रांनो की OBC च्या संदर्भात संविधानानं आरक्षण दिलेलं नाही, संविधानाने दिले नाही आणि ते राज्यावर ठरवलं. ओके, दिलं नाही, संविधानात दिलेलं नाही, राज्यानं ठरवावे. आणि हा निर्णय कोण घेईल? राज्य घेईल. आणि मग आपल्या राज्यानं OBC ला आरक्षण किती दिलं विद्यार्थी मित्रांनो? OBC ला महाराष्ट्रानं 27% आरक्षण दिलं. फक्त एक लक्षात ठेवायचं की जर तुम्ही आरक्षण देत असाल तर इंदिरा सहानी खटल्यानं सांगितलं 50%च्या वर आरक्षण जाता कामा नये. मग कोणतंही आरक्षण असो, राजकीय असो, नोकरी असो, कोणतंही असो, 50%च्या वर आरक्षण ही सीमा जाता नाही. 50%च काय? याचं कारण त्या इंदिरा सहानी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेलं नाही. ओके, सर्वोच्च न्यायालयानं इंदिरा सहानी खटल्यामध्ये 50%च का हे सांगितलं नाही, फक्त 50% मर्यादा असेल एवढं सांगितलं. मग तुम्ही जर महाराष्ट्राची सद्यस्थिती बघाल विद्यार्थी मित्रांनो, हे फार महत्त्वाचं तुमच्यासाठी, महाराष्ट्राची जर तुम्ही सद्यस्थिती बघत असाल तर तुम्हाला आरक्षणाचा, जर आपण आरक्षणाच्या बद्दल बोललो तर महाराष्ट्रात सध्या राजकीय आरक्षण 52% जवळपास दिसतं. आणि परत मी तुम्हाला सांगितलं, एखादा जिल्हा असेल, फॉर एक्झाम्पल मी एखादा जिल्हा घेतो X नावाचा जिल्हा, मी कोणाही जिल्ह्याचं नाव घेत नाही, X नावाचा जिल्हा आहे जिथं आरक्षण द्यायचं आहे जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये, इथे SC ला लोकसंख्येच्या प्रमाणात द्यायचं, ST ला द्यायचं आणि त्यानंतर OBC ला असं आरक्षण द्यायचं. मग सर जसं मी बोललो होतो पेसा क्षेत्र, आता पेसा याच्यापेक्षा मी एक साधा शब्द वापरतो, पेसा हा आपला नंतरचा विषय, पण एक मी साधा विषय इथे वापरतो विद्यार्थी मित्रांनो की इथे तुम्हाला की आदिवासी बहुल क्षेत्र म्हणजे काय? जिथं अनुसूचित जाती जमाती, ओके, आदिवासी बहुल क्षेत्र म्हणा किंवा मग अनुसूचित क्षेत्र ज्याला आपण म्हणू, अनुसूचित क्षेत्र म्हणजे जिथं SC ST आहे,
इथं काय केलं जातं, इथं एस सी एस टीचं जर प्राबल्य असेल, फॉर एक्झाम्पल नंदुरबार जिल्हा असेल किंवा मग अमरावती जिल्ह्यामधला मेळघाट हा असेल, इथं जेव्हा त्या पंचायत समिती जिल्हा परिषद आरक्षण दिल्या जातं विद्यार्थी मित्रांनो, आधी एस सी आणि एस टीला आरक्षण दिल्या जातं आणि त्यानंतर जे उरलेलं आरक्षण असेल त्याच्यापैकी 27% ओबीसीला दिल्या जातं, म्हणजे एकूण आधी यांना सीट्स दिल्या जातात, त्याच्यात जे उरलं म्हणजे 10 जागा असतील फॉर एक्झाम्पल, आधी यांना देऊन द्यायचं, म्हणजे यांना जर समजा 6 सीट गेल्या तर उरलेलं जे आहे विद्यार्थी मित्रांनो 4 जागा याच्यापैकी 27% आरक्षण मग ओबीसीला दिलं जातं, हे लक्षात ठेवा, आधी यांच्या यांची वाटणी होऊन जाते, उरलेल्या आरक्षणापैकी दिल्या जातं आणि ज्या मग उरलेल्या असतील त्या ओपनमध्ये पडतात जागा। मग याच अनुषंगाने ज्या जिल्ह्यांमध्ये ओबीसीला जे आरक्षण आहे, मग काही जिल्हा परिषदांमध्ये ओबीसीला 50% आरक्षण देण्यात आलं, ओके, ओबीसीला 50% आरक्षण देण्यात आलं आणि राज्य सरकारनं काय केलं, जो अधिनियम 1961 जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम याचं कलम जे 12 आहे त्या 12 मधला सबक्लॉज 2 आहे, यामध्ये जे आधी आपण 27% आरक्षण दिलं होतं, बघा एकदा परत मी सांगतो की राज्य सरकारनं दावा मांडला, राज्य सरकारनं काय दावा केला, काही जिल्हा परिषदा अशा आहेत की जिथे एस सी एस टी हा हे लोक कमी असून इथे ओबीसी खूप मोठ्या प्रमाणात आहे, असा राज्य सरकारचा दावा आहे। ॲक्च्युली राज्य सरकारकडे याचा जो डेटा आहे त्याला इम्पेरिकल डेटा म्हटला आहे, तो नाही आहे, केंद्राच्या आधारावरती बोलत आहेत आणि केंद्रानं तसा हा डेटा देण्यास राज्याला नकार दिला। मग ओबीसीची संख्या जास्त असल्यामुळे महाराष्ट्र सरकारने काय केलं, काही जिल्हा परिषदांमध्ये ओबीसीला 50% आरक्षण दिलं विद्यार्थी मित्रांनो, किती आरक्षण दिलं, 50%। आणि आधी एस सीला आरक्षण दिलं आहे, एस टीला आरक्षण, आता मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे एस सी आणि एस टीचं आरक्षण हे कॉन्क्रीट नाही आहे, 7.5-12% असं आहे का नाही, एखादा आदिवासी भाग असेल तिथं मग खूप जास्त असेल, त्यांची जेवढी लोकसंख्या जास्त असेल, म्हणजे एक गाव आहे किंवा एक जिल्हा परिषद आहे जिथं 100 लोकांपैकी 90 आहेत एस सी, तर मग यांना इथे 90% आरक्षण आहे विद्यार्थी मित्रांनो, या प्रकारे फक्त मी एक्झाम्पल सांगतोय, अशा प्रकारे नाही। मग ओबीसीची संख्या जास्त असल्यामुळे जो 1961 अधिनियम आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम, यामध्ये ओबीसीला 50% आरक्षण देण्यात आलं। आता ओबीसीला 50% आरक्षण, एस सीला काहीतरी त्या जिल्ह्यात आरक्षण असेल आणि एस टीला काहीतरी आरक्षण असेल, त्याच्यामुळे हे आरक्षण 50% प्लस चाललं। आणि सर्वोच्च न्यायालयाने एवढंच सांगितलं की बाबा, सर्वोच्च न्यायालयाने एवढंच सांगितलं की आरक्षणाची मर्यादा 50% क्रॉस होऊ देऊ नये। राज्य सरकारनं दावा मांडला की तिथे ओबीसी जास्त आहेत त्याच्यामुळे त्यांना 50% आरक्षण दिलं पाहिजे आणि हे लोक कमी आहेत, आणि मग राज्य सरकारनं सांगितलं आम्ही प्रूव्ह करून दाखवतो, आम्हाला फक्त डेटा द्या, इम्पेरिकल डेटा द्या, जातीनिहाय आम्ही तुम्हाला सांगतो की या जिल्हा परिषदांमध्ये यांची संख्या नगण्य असल्यामुळे, यांची संख्या कमी असल्यामुळे आम्ही इथे आरक्षण एक्सटेंड केलं, मात्र केंद्राने तसा काय डेटा देण्यास नकार दिला। मग राज्य सरकार अडून बसलंय की आम्हाला बाबा 50% आरक्षण या जिल्हा परिषदांमध्ये ओबीसीला पाहिजे, सर्वोच्च न्यायालय म्हणतात निवडणुका घ्यायच्या असतील तर 27% आरक्षण तुम्हाला दिलं आहे त्यानुसारच निवडणुका घ्या, निवडणुकांवर बंदी आणली का, नाही, निवडणुकांवर कसलीही बंदी आणलेली नाही। सर्वोच्च न्यायालय म्हणतंय की तुम्ही 27% ओबीसीला आरक्षण द्या आणि त्यानुसार निवडणुका घ्या, आणि राज्य शासनाचा युक्तिवाद हा आहे की तिथे ओबीसीची संख्या जास्त असल्यामुळे आम्हाला 50%, आणि इथे हा पेच प्रसंग निर्माण झाला त्यामुळे ह्या निवडणुका स्थगित आहे, निवडणुकीला स्थगिती दिली का न्यायालयाने, नाही, 27% निवडणुका घ्या एवढं सांगितलेलं आहे, आणि त्यावर जो तोडगा निघेल, जी इम्पेरिकल डेटा निघेल आणि त्यातून जी आकडेवारी निष्पन्न होईल तेव्हा निवडणुका होतील तेव्हा नाही, तो राजकीय प्रश्न झाला, फक्त मला तुम्हाला समजून सांगायचं आहे। आणि मी तुम्हाला सांगितलं 1961 कायद्याचा 12 आहे आणि 12चा सबक्लॉज 2 आहे, यामध्ये राज्यानं दुरुस्ती केली, काय दुरुस्ती केली, 27 ऐवजी 50% आरक्षण दिलं होतं, इथे हा पेच प्रसंग निर्माण झाला। आता हा एकूणच तुमच्या विषय लक्षात आला असेल, तर विद्यार्थी मित्रांनो आरक्षण जेव्हा तुम्ही अभ्यासत असता तेव्हा ह्या गोष्टी तुमच्या महत्त्वाच्या आहेत, ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत। संविधानात जर बघितलं तुम्हाला डी टी सांगितलं आहे, हे लक्षातच ठेवा, डी टी नाही का, डी टी, इथं आरक्षण दिलं आणि यानुसार मग त्यांनी कायदे केलेले आहेत महाराष्ट्रात, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम तुम्हाला दिसतो आणि त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम आहे, त्यामध्ये त्या कलमांमध्ये आरक्षण दिलेलं आहे, ओके।
आणि अशा प्रकारे तुम्हाला एकूणच काय आरक्षणाची रचना दिसते. स्क्रीनशॉट करायचं असेल तर याचा स्क्रीनशॉट करून घ्या. या प्रकारची रचना तुम्हाला दिसतो. ओके, अशा प्रकारे. आणि इथेच हा पेच प्रसंग निर्माण झाला आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, हा आरक्षण हा फार महत्त्वाचा. आणि जोपर्यंत तुम्हाला ह्या गोष्टी कळणार नाहीत, जोपर्यंत ह्या गोष्टी समजणार नाही, तोपर्यंत पंचायत राजमधले जे तुम्हाला जे इश्यू आहेत, कारण की पंचायत राजमध्ये बऱ्याचशा सुधारणा होऊन होऊ घातलेल्या आहेत. जशा प्रकारे जर आता तुम्हाला माहिती आहे, दरवेळेस सरकार बदललं की एक स्कीम चेंज होत असते, बहुसदस्यीय प्रभाग आणि एक सदस्यीय प्रभाग, यामध्ये बऱ्याचशा काय झालेलं आहे तर सुधारणा करण्यात आल्या. आता मुंबईची जी असेल मनपा, तिथं एक सदस्यीय प्रभाग असेल, ज्या नगरपंचायती असतील एक सदस्यीय असेल, काही ठिकाणी तीन सदस्यीय असतं, पण नगरपालिकेच्या निवडणुका दोन सदस्यीय प्रभाग असेल, वार्ड म्हणजे त्याला प्रभाग म्हणतो आपण, वार्ड म्हणतो, त्या प्रकारे असेल. आणि मग महिलांच्या आरक्षणाच्या संदर्भात सांगतो की महिलांचं आरक्षण सर 50% जागा वेगळ्या कशा, वेगळ्या नसतात विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या. पंचायत समितीच्या संदर्भात तुम्हाला सांगतो की सॉरी, नागरी पंचायत राजच्या संदर्भात, समजा एक ग्रामपंचायत आहे जिथं 11 सदस्यीय बॉडी आहे, 11 सदस्यीय बॉडी आहे, तिथे SC ला आरक्षण दिल्या जाईल, ST ला आरक्षण दिल्या जाईल, OBC ला आरक्षण दिल्या जाईल, आणि उरलेल्या ज्या असतील त्या ओपनमध्ये ॲटोमॅटिक होऊन जातात. मग समजून घ्या की तिथे 2 जागा SC ला मिळाल्या, 2 जागा ST ला मिळाल्या. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर OBC ला तिथे 4 जागा मिळाल्या. ओके, या प्रकारे किंवा आपण इथे 3 जागा करू, 3 जागा मिळाल्या. ओके, आणि असं समजा की 4 जागा ओपनला मिळाल्या, अशा प्रकारे ते बॅलेन्स झालं. ओके, ठीक आहे, हे कळले का कंडिशन तुम्हाला? अशा प्रकारे एखाद्या गावात समजा आरक्षण पडलं, ठीक आहे, कारण की आपण यांना जे दिलं लोकसंख्येच्या प्रमाणात दिलं, यांना लोकसंख्येच्या प्रमाणात दिलं, OBC ला जे आहे 27% त्या प्रमाणात दिलं आणि ओपनला दिलं. मग आता ह्या ज्या सीट्स पडल्या विद्यार्थी मित्रांनो, ह्या ज्या सीट्स पडल्या याच्यापैकी 50% महिला असतील, म्हणजे ज्या ST आहे यापैकी एक महिला असेल, जे ST आहे त्यापैकी एक महिला असेल, OBC आहे त्यापैकी आता 3 आहेत, तर मग काय सर, 1.5 करायचं का? नाही, मग तो निर्णय ते घेतील. ओके, समजून घेऊ की तिथे एक महिला आहे. ओके, मग आता सर इथे कसं करायचं? 11 पैकी 50% महिला असली पाहिजे अशी कंडिशन मॅच करायची. ओके, आणि इथे समजा 2 दिल्या, आता 2 जर दिल्या इथे सीट, तर ह्या एकूण 5 सीट होत आहे, म्हणजे इथं 50% महिलांचं आरक्षण होऊन राहिलं. ते अप्रॉक्समध्ये आल्यानंतर कसं होत असेल, ठीक आहे, तो प्रशासकीय न्याय निर्णय असतो. फक्त तुम्हाला एक समजून घ्यायचं आहे की जर 11 सदस्यीय ग्रामपंचायत असेल, त्याच्यात जे रिझर्वेशन दिलं जातं त्याच्या 50% महिला असतात. ओके, 50%, आणि या प्रकारे ते कंडिशन मॅच व्हावी लागते. अशा प्रकारे हे आरक्षण दिलं जातं. आणि ज्यावेळेस हे तुम्हाला छोटे छोटे दुवे समजतील विषयातील, त्यावेळेस तुमचा हा विषय कॉन्क्रीट व्हायला लागतो की आरक्षण कशा प्रकारे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे फार महत्त्वाचं, ही कन्सेप्ट तुम्हाला कळलेली असेल. तुम्हाला मी सध्या वाद काय चालू आहे त्याबद्दल पण सांगितलेलं, तो सविस्तर खूप असा एक लेक्चर घेता येईल एवढा मोठा तो वाद आहे, पण मी तुम्हाला इथे इन शॉर्ट सांगितलं. ओके, तर बघा, आपण पंचायत राजमध्ये आज आरक्षण कशा प्रकारे असतं हे बघितलं, की इथे तुम्हाला बघितलं की लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद आणि पंचायत राज हे काय कशा प्रकारे असतं. ओके, आणखी एक, की हा जो विषय आहे हा विषय फार डायनॅमिक आहे. डायनॅमिक म्हणजे इन द सेन्स, हा जर तुम्हाला समजलं तर मग तुम्हाला व्यवस्था समजतं एकूण. ओके, गव्हर्नन्स ज्याला म्हणतात तो तुम्हाला पोर्शन लक्षात येतं. ओके, अशा प्रकारे हे तुम्हाला ह्या गोष्टी इथे दिसतात. आपण मग कोणतं विधेयक, 81 विधेयक हे वगैरे बघितलं होतं, आणि हे तुम्हाला आत्ताचा जे आहेत या मुवमेंटचे जे अपडेटेड आहे राज्यसभा आणि लोकसभेच्या वेबसाईटवर, त्या गोष्टी पण आपण इथं बघितलेल्या आहेत. ओके, अशा प्रकारच्या ह्या गोष्टी तुम्हाला काय इथे दिसतात विद्यार्थी मित्रांनो. आणि एक लक्षात ठेवा की आपली पंचायत राजच्या संदर्भात एक बॅच येत आहे, परिपूर्ण बॅच असेल, ज्यामध्ये राज्यसेवा पूर्व आणि मुख्य, ASO मुख्य परीक्षा, संयुक्त गड ब आणि क परीक्षा, ओके, या संदर्भात एक परिपूर्ण बॅच असेल, जिथे तुम्हाला प्रिंटेबल नोट्स अवेलेबल असतील. पाठांतरासाठी तुम्हाला मी खूप साऱ्या ट्रिक्स दिल्या असतील, फनी ट्रिक्स, ज्याच्यामुळे तुमच्या लक्षात येईल. ओके, आणि आयोगानं आत्तापर्यंत जे प्रश्न विचारले त्या सर्व याचं ॲनालिसिस मी इथं केलेलं आहे. ओके, आणि सर्वात शेवटी की आयोगाच्या जो सिलॅबस आहे एकूण पूर्व आणि मुख्य परीक्षेचा, तो आपण सर्व कव्हर केलेला आहे. अशा प्रकारचा पंचायत राजचा कोर्स आहे, हा तुम्हाला अतिशय नाममात्र शुल्कात, ओके, तुम्हाला अवेलेबल केलेला आहे.
आता तुमच्या मेन्स असतील किंवा प्रिलिमच्या दृष्टीने संयुक्त गट क बच्या आणि कच्या दृष्टीने फार महत्त्वाचा, कारण की आयोगाचा ट्रेंड यावर तुम्हाला वाढलेला दिसतो. आणि त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, करंट अफेअर्स हा आपण 250 रुपयाला ही बॅच अवेलेबल करून दिली आहे. आणि या बॅचमध्ये तुम्हाला एका सबस्क्रिप्शनमध्ये एकूण 5 एज्युकेटर तुम्हाला काय करंट अफेअर्स शिकवणार. प्रत्येकाचा अँगल हा आयोगाचे सर्व वर्षभरातील सर्व घडामोडी कव्हरअप करण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यामध्ये तुम्हाला खूप सारा म्हणजे तुमच्या सर्व घडामोडी कव्हर केलेल्या असतील किंवा मग तुमच्या प्रश्न तुमच्यासाठी अवेलेबल केले असेल, असा वन स्टॉप तुमच्यासाठी एक सोल्युशन असेल. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण पंचायत राज आणि सध्याची सद्यस्थिती आरक्षणाच्या संदर्भात ह्या गोष्टी डिस्कस केल्या आहेत. ओके, आणि आता राज्यसेवा परीक्षा झाली, काही लोकांना कमी गुण मिळाले असेल, तर नैराश्य न येऊ देता, कशाही प्रकारे हदबल न होता, ह्या पार्ट अँड पार्सल आहेत. तुम्ही ज्या कंडिशनमध्ये जाताय तर प्रत्येकजण त्या कंडिशनमध्ये जातोय. मी कितीतरी परीक्षा फेल झालेलो आहोत आणि त्याच्यानंतर मग पास पण केलेले आहेत. तर म्हणजे तुम्ही कोणत्याही एका टप्प्यावर जर तुम्ही फेल होत असाल तर त्याला निराश न होता, ओके, निराश न होता त्यातून तुम्ही काय करायचं, त्यातून तुम्ही काय घ्यायचं, बोध घ्यायचा आणि पुढच्या तयारी लागायचं. म्हणजे सपोज तुमची आता राज्यसेवेला कमी गुण आले असेल तर निराश हदबल न होता तुम्ही कंबाईनकडे फोकस करायला पाहिजे, किंवा तुमचा राज्यसेवाच टार्गेट असेल तर तुम्ही पुढच्या राज्यसेवेकडे फोकस केलं पाहिजे. ओके, अशा प्रकारे एकूण एक मार्क्स घेण्याचा प्रयत्न करा. फक्त यश तेव्हाच मिळेल जेव्हा तुमचा सिलॅबस कम्प्लीट असेल. टोटल सिलॅबस ज्याचा कम्प्लीट असतो त्याचा रिझल्ट येतो. एखादा विषय जर तुम्ही सबसेल करत नाही आहात, सोडून देत आहात, मग आपले ड्रॉबॅक्स आपल्याला समजायला पाहिजे की आपण सायन्ससारखा विषय बाजूला सोडून देतो, किंवा मग असं असं समजा सायन्स बाजूला सोडून देत असाल तुम्ही, त्याच्यानंतर तुम्ही जर रिझनिंग असेल ते तुम्ही बाजूला सोडून देत असाल, किंवा मग पंचायत राजसारखा विषय असेल, किंवा करंट अफेअर्ससारखा विषय असेल, किंवा कोणताही एक विषय जर तुम्ही बाजूला अर्थशास्त्र असेल तो बाजूला सोडत असाल तर त्यावर विद्यार्थी मित्रांना 15 प्रश्न असतात. आणि 15 प्रश्न म्हणजे एक तुमचा काय राहतो, तो तुमचा क्वालिफाईंग राहतो. तर अशा प्रकारे कोणत्याही चुका न होऊ देता चांगल्या प्रकारे काय करा, सिलॅबस कव्हर करा आणि निश्चितपणे यश तुमचं असेल. फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या, सिलॅबसमध्ये जे असेल तेच वाचायचं, बाकी गोष्टी वाचायच्या गरज नाही. आत्तापर्यंत आयोगाने विचारलेले प्रश्न आणि रिव्हिजन या 3 गोष्टीला जर तुम्हाला व्यवस्थित मॅनेज करता आला तर यश नक्कीच तुमचं असेल. ओके, आणि तुम्हाला पुढच्या परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. काही जर चुका राहिल्या असतील लेक्चरमध्ये तर त्या तिथे तुम्ही सुधारून घ्याल. ओके, थँक्यू सो मच, बेस्ट ऑफ लक.